संविधानाने दिलेले लाभ समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचला पाहिजे. पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे. संविधानाने दिलेले लाभ समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचला पाहिजे आणि यासाठी जनजागृती होणे गरजेचे आहे आणि हे काम समाजापर्यंत पोहोचण्याचे कास्ट्राईब कर्मचारी महासंघ करीत आहे, असे प्रतिपादन सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी केले. तसेच सांगली जिल्ह्यातील सर्व नागरिकांना संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या. सांगलीत शनिवार 26 नोव्हेंबर रोजी कास्ट्राईब कर्मचारी महासंघ संलग्न सर्व शाखेच्या वतीने भारतीय संविधान दिनाचे आयोजन करण्यात आले होते. पालकमंत्री माननीय डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व कर्मवीर अण्णांच्या पुतळ्यास अभिवादन करून सन्मानपद रॅली सुरुवात झाली. ही रॅली पुष्करा चौक सिव्हिल रोड मार्गे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विसर्जित करण्यात आली. यावेळी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव अध्यक्षा तथा नगरसेविका स्नेहल सावंत, नगरसेवक वीरेंद्र थोरात, शहर पोलीस निरीक्षक अभिजित देशमुख, जिल्हा न्यायाधीश व वरिष्ठ न्यायाधीश प्रवीण नरडेले, पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर किरण पराग, शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड, नगरसेवक जगन्नाथ दादा ठोकळे, संतोष पाटील, कास्ट्राईब कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष गणेश मडावी, विजय कंगणोळे सर, किरणराज कांबळे, नितीन गोंधळे यांच्यासह सांगली जिल्हा परिषद, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व आंबेडकरी समविचारी संघटनेचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून प्रताप्रत अर्पण करीत आहोत. जय हिंद. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांचं. भारतीय संविधान डॉक्टर बाबासाहेबांनी लिखित केलेलं आहे. आज त्या संविधान जगात आज चालू आहे, त्यानुसार आज आपला भारत देश चालतो आणि हे संविधानाप्रमाणे जास्तीत जास्त सर्व समाजाला न्याय मिळावं आणि यासाठी आम्ही आज जनजागृती करून आज आम्ही खरं बाबासाहेबाला अभिवादन करतो आणि आज संविधानानिमित्त आज पूर्ण देशवासियांना आणि महाराष्ट्राचे सर्व लोकांना मी संविधानाचं हार्दिक शुभेच्छा करतो. यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा. तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.